28 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती। हा जो मयत नागरिक होता हा जवळपास 60 लोकांच्या संपर्कात आला होता, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या 60 लोकांना क्वारंटाईन केले होते। यातील 34 रुग्णांचे सॅम्पल घेऊन हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते, त्यातील 20 लोकांचे रिपोर्ट हे प्राप्त झाले होते, ते निगेटिव्ह आलेले आहे। आणि आज सकाळी त्यातील 3 लोकांचे रिपोर्ट प्राप्त झाले, त्यातील 2 लोकांचे जे रिपोर्ट आहे हे पॉझिटिव्ह आले। आणि विशेष म्हणजे हे जे पॉझिटिव्ह झालेले रुग्ण हे जो मयत झालेला रुग्ण आहे त्याचे नातेवाईक असल्याचं माहिती मिळते। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात जवळपास आता कोरोनाग्रस्तांची संख्या 3 झालेली आहे। त्यामुळे SW मराठी आपल्याला आवाहन करते की घरातच राहा आणि सुरक्षित राहा। शिवाजी मामनकर, SW मराठी, बुलढाणा। परवाला कोरोना सदृश व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला, तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। त्याच्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये 24 इनिशियली हाय रिस्कचे रुग्ण लक्षात आले होते, व्यक्ती लक्षात आले होते, त्यांचा स्वॉब आपण पाठवला। नंतर 8 हाय रिस्कचे व्यक्ती शोधमध्ये आले, त्यांचा पण आपण स्वॉब पाठवला। असे एकूण 32 स्वॉब रिपोर्ट्स आपण स्वॉब पाठवले आणि त्यापैकी 21 रिपोर्ट्स आपल्याला निगेटिव्ह आलेले आहेत, 2 पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि 9 रिपोर्ट्सची आपण वाट बघतो आहे। आज ॲक्टिव सर्व्हेलन्सची टीम आपली निघते आहे, 60 टीम्स आपण बनवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक आपली ANM आहे, अंगणवाडीची लेडी आहे, शिक्षक आहेत, डॉक्टर्स आहेत, अशी 2-2 लोकांच्या टीम्स बनवून आता ह्या फील्डमध्ये जात आहे। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।